वडार समाजाच्या शुभमंगल सोहळ्यात 9 जोडप्यांनी बांधले रेशीम घाटी. मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने सोमवारी सोलापुरातील मट्टी वस्तीच्या प्रांगणात 9 जोडप्यांनी रेशीम घाटी बांधल्या. मी वडार महाराष्ट्राचा वडार ज्ञाती संस्था सोलापूर जिल्हा वडार समाज खाण कामगार समाज सेवा मंडळ श्री रूपवाणी खाण क्रशर मोटर मालक संघटना सोलापूर शहर जिल्हा वडार समाज युवक संघटना श्री विष्णू वडार समाज तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वडार समाज सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. हजारोंच्या हाताने मंगल अक्षता टाकल्यानंतर उभयतांच्या धर्म प्रतिप्रमाणे पूजा व होमहवन करण्यात आले. वधूवरांना विवाह समितीच्या वतीने शालू सफारी ड्रेस रुखवत साहित्य तसेच मणी मंगळसूत्र जोडवे देण्यात आले. यानंतर वराडी मंडळीच्या पंक्तीला सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. या मंगलमय सोहळ्यासाठी माजी महापौर महेश कोटे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे, नगरसेविका राजश्री कणके, नगरसेविका निर्मला तांबे, राज्य उत्पादक शुल्क निरीक्षक सूरज कुसळे, शंकर मारुती चौगुले, तुकाराम चौगुले, नगरसेवक विनायक विटकर, आरटीओ पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी शिंदे, ज्योती चौगुले, बाबूराव निंबाळकर, दयानंद मंत्राळकर, विजय मंत्राळकर, संजय सावळंके, रामलाल विटकर, तुकाराम चौगुले, महादेव घोडके, लिंबाजी निंबाळकर आदीसह नागरिक व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. या प्रसंगी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर चौगुले म्हणाले, सामुदायिक विवाह सोहळ्यातून सामाजिक परिवर्तनाची नांदी दिसून येते असे ते म्हणाले.